कोल्हापूर जिल्हा परिषदेनं आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सवामध्ये चंदगडच्या शिनोळीची तांदळाची दिवसी आसुर्ले पोर्लेची चविष्ट दम बिर्याणी मखमली पुरी नाचणीची भाकरी गावरान वरणा डांगर अशा पदार्थांवर अस्सल खवय्ये ताव मारत आहेत ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सवात दोन दिवसात दहा लाख रुपयांची उलाढाल झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रायगड जळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गट ताराराणी महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत घरगुती वापराच्या वस्तू घर सजावटीच्या वस्तू पापड सोलापुरी चटणी सेंद्रिय गूळ काकवी यांचे या महोत्सवात स्टॉल्स आहेत महोत्सवातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स प्रचंड गर्दी खेचत आहेत आसुर्ले पोर्लेची चमचमीत मटण दम बिर्याणी आणि चिकन बिर्याणीवर खवय्ये अक्षरशः तुटून पडत आहेत त्याशिवाय मैद्यापासून तयार केलेली साखर पाकातील मखमली पुरी गारगोटीच्या संत बाळूमामा स्वयंसहायता बचत गटाची गरम गरम नाचणी भाकरी गावरान वरणा डांगर दही खरडा भाकरी चंदगड तालुक्यातील शिनोळीची तांदळाची दिवसी मसूद मालेमधील महिला बचत गटाच्या भोपळ्याच्या घारी आणि वडा कोंबडा अशा पदार्थांना खवैयातून मोठी मागणी आहे गेल्या दोन दिवसात ताराराणी महोत्सवात दहा लाख रुपयांची उलाढाल झाल्याचं जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी सांगितलं महिलांच्या या चांगल्या उत्पादित वस्तू घरगुती वापराच्या आहेत खाद्यपदार्थ आहेत त्यांना जास्तीत जास्त विक खरेदी करून आपण प्रतिसाद द्यावा असं मी कोल्हापूरकरांना आवाहन करतो दोन दिवसात दहा लाखाहूनही चांगली उलाढाल झालेली आहे आणि आम्ही पाच दिवसामध्ये पन्नास लाखापेक्षाही जास्त विक्री करेल असं आमचं नियोजन आहे गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेचा ताराराणी महोत्सव प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर भरवला जायचा पण सध्या बारावीची परीक्षा सुरू असल्यानं यावर्षी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर ताराराणी महोत्सव आयोजित केलाय ठिकाण बदलल्यामुळे ग्राहक आणि व्यवसायावर परिणाम झाल्याचं स्टॉलधारक महिलांचं म्हणणं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवाला भेट द्यावी आणि बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन अजयकुमार माने यांनी केलंय